तो ॲज अ जिल्हाधिकारी म्हणून मी जमीन शोधतो, शासकीय जमीन त्याच्यासाठी, आणि आम्ही अकोलामध्ये लवकर लवकर एक नवीन मॅनेजमेंट कॉलेज उभा करूया, हे एक मोठा काम. सेकंड थिंग, माननीय पालकमंत्री साहेबांनी असं सांगितलं आहे की त्यांना एक इथे ट्रेनिंग सेंटर, पोलीस ट्रेनिंग सेंटर, आर्मी ट्रेनिंग सेंटर या असा केंद्र सरकारचा जो कोई जो विभाग आहे त्याचा एक मोठे ट्रेनिंग सेंटर उभा करायचं आहे. त्याच्यासाठी पण त्याने मला निर्देश दिलेले आहे. आम्ही एक कोणकोणते विभागचे कोणकोणते ट्रेनिंग सेंटर आम्ही इथे उभे करू शकत आहे त्याच्याबाबत लवकर मी एक प्रोजेक्ट रिपोर्ट बनवून माननीय पालकमंत्री साहेबांकडे सादर करणार आहे आणि शासनाला पाठवणार आहे. त्याच्यानंतर आमच्याकडे जितके जनप्रतिनिधी आहे, माननीय आमदार साहेब, माननीय पालकमंत्री साहेब, त्याचं हे काम राहील की हे जो प्रोजेक्ट रिपोर्ट मी शासनाकडे सादर करणार आहे त्याच्या मंजुरी घेणं. एक बार जर शासनने त्याच्या तो प्रोजेक्ट रिपोर्टला ट्रेनिंग सेंटर उभारणीसाठी मंजुरी दिली, त्याच्यानंतर त्याच्या क्रियान्वयन मी इथे आपलं जल अकोलामध्ये आम्ही इझिली करू शकत आहे. कॉन्सेप्ट हे जो मी माझी इच्छा आहे की तुम्ही सर्व लोक एक बार समजून टाका की जर आम्ही सोबत आले, फर्स्ट शर्ट आम्ही सोबत येऊन मोठे स्वप्न बघितले, न केवळ मोठे स्वप्न बघितले बट त्याच्यासाठी प्रयत्न केले तर आमचा अकोला जो आहे तो पूर्णपणे विकसित होऊ शकतो. त्याचं नाव जो आहे तो स्वर्णिम डिस्ट्रिक्टचे जो नाव आहे त्यामध्ये येऊ शकतो. मी नाशिकमध्ये काम केलेलं आहे, मी जळगावमध्ये काम केलेलं आहे, नागपूरमध्ये काम केलेलं आहे, तिकडे हे व्यवस्था होती, तिकडे हे एक परंपरा होती की मोठे मोठे प्रकल्प डिस्ट्रिक्टमध्ये आणायच्या आणि जर एक मोठा प्रकल्प, एक मोठी फॅक्टरी, एक मोठा कॉलेज, एक मोठा ट्रेनिंग सेंटर डिस्ट्रिक्टमध्ये आला देन त्याचे से 1,000, 2,000, 5,000 किती लोकांचा विकास होतात त्याची कोणी लिमिट नाही आहे. तर आज या निमित्ताने दोन हे जो प्रोजेक्ट आहे त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र शासनाने एक नवीन योजना लॉन्च केली आहे की नाही, पंडित दीनदयाल उपाध्याय फर्स्ट महाराष्ट्र अभियान. या अभियानमध्ये आमचे PHCचे जे डॉक्टर आहे, ANM आहे, ते तुम्हाला तुमचे जो स्क्रीनिंग आहे, प्राथमिक तपासणी ज्याला म्हणतात, ते घरोघरी जाऊन या सब सेंटरवर जाऊन ते तुमची 100% अकोला निवासी जितके आहे, 18 लाख अकोला निवासी अकोलामध्ये आहे, नागरिक आहे, त्याची प्राथमिक तपासणी करणार आहे. तो ऑनलाईन डाटा एंट्री सोबतच होणार आहे. त्याच्यानंतर हे कार्यक्रम पूर्ण महिनेभर चालणार आहे. तर माझं निवेदन असं आहे की या येणारे 4-5 दिवसामध्ये तुम्ही PHCमध्ये व्हिजिट करा. तुम्ही म्हणजे आता शासन असा प्रयत्न करत आहे की हे जो लहान लहान गोष्टी आहेत त्याच्यासाठी तुम्हाला तालुका स्तरावर, डिस्ट्रिक्ट स्तरावर नको यायला पाहिजे या नाही यायला पाहिजे हे तुमच्या दारीवर उपलब्ध होणार आहे. शासन आपला दारीची जो संकल्पना आहे त्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री साहब, माननीय पालकमंत्री साहब हे पूर्णपणे समर्पण आहे. त्याचे मार्गदर्शनमध्ये जिल्हा प्रशासन पूर्णपणे समर्पण